राऊतांनी फडणवीसांवर हल्ला बोल केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीस हे अपराधी असल्याचं राऊत म्हणत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळे फडणवीसांना अटकेची भीती असेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे. खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला बोल केलाय. स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा निशाणा सुद्धा राऊतांनी साधलेला आहे. तर केंद्रामध्ये आमचं सरकार आल्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं राऊत म्हणत आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी मोठे खळबळजनक असे दावे केलेले होते एका वृत्तपत्राला दिल्या मुलाखतीमध्ये. आणि फडणवीसांना अटक करण्याचा डाव या सरकारचा होता असा दावा शिंदेंनी केला होता. त्याच्यावरून आता राऊतांनी हा निशाणा साधलेला आहे. तर फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आरोपी आहेत राऊत आणि त्यामुळे त्यांना अटकेची भीती असेल असं राऊत म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता. अत्यंत गंभीर आरोप आहे. इंडियन टेलिग्राफ ॲक्ट, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि इतर काही सेक्शन्स त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवले. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड 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 करू लागले. डरपोक लोक आहेत हे, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी. स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते. मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी, मी जबाबदारीनं बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.